वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मासवडी बनवणार अहो. इथे बघा, मासवडीचं सारण करण्यासाठी इथे धणे घेतले 2 चमचे, 1 चमचा खसखस घेतली, 2 ते 3 चमचे तीळ घेतली आहे, दालचिनी, इलायची, लवंग, मिरी आणि कसुरी मेथी. आणि त्यासाठी बघा, इथे खोबरं, कांदा आणि शेंगदाणे, आलं लसूण पेस्ट करायची त्याची. आता आपण हे भाजून घ्यायचं आहे बघा. आपल्याला 1 मिनटं आपण तापायला ठेवली इकडे. इथे आपण जो खडा मसाला आहे तो आपण भाजून घेणार आहोत. थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. झालेले आहे. थोडस आपलं लालसर भाजून घ्यायचं. उडू नाही म्हणून आपण तिथे टाकणार. इथे बघा, आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे पण असे लालसर भाजून घ्यायचे. इथे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत. आता आपल्याला खोबरं घ्यायचंय भाजून. थोडस आपण तेल टाकणार आहोत. आता आपण हे भाजीला आणि थोडं मासवडीला दोन्हीकडे वापरणार आहोत. इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे. आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचा आहे कांदा. कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे बघा, आपला कांदा पण जरा बऱ्यापैकी तळत आलेला आहे. थोडासा अजून लालसर रंगाचा करून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण कांदाही घेतलेला आहे. आणि हे सगळं आपण पुडाची वडी भरण्यासाठी, मासवडी भरण्यासाठी हे आपण मटेरियल वापरणार आहेत. आणि त्याच्यानंतर भाजीलाही थोडंसं वापरणार आहोत. इथे बघा, आपण मिक्सरचं 1 किंवा 2 बटन फिरवायचं. आणि असं करता करता जास्त बारीक नाही करायचं, एकदम असं अर्धवृत्त करायचं मासवडीमध्ये भरण्यासाठी. आता ह्याच्यातला आपण अर्धा कांदा बाजूला ठेवणार आहोत आणि अर्धा ह्याच्यात टाकणार. 1-2 आलेचे तुकडे आणि 2-3 लसणाचे पाकळे. हे जाड बारीक असं वाटून घ्यायचं आहे, दाखवते मी तुम्हाला. इथे बघा, आपण मासवडी भरण्यासाठी हा मसाला तयार केलेला आहे. बघा, असा वाटून घ्यायचा आपण, फार बारीक नाही वाटायचा. इथे बघा, आपण थोडंसं आपल्याला चवीपुरतं मसाला टाकायचा आहे. कांदा, लसूण मसाला, 10 गोळा मसाला टाकला आहे. थोडं किंचित हळद, नंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला, नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि हा आपण मसाला मिक्स करून घ्यायचा.
छान खमंग वास सुटलेला आहे मासवडी भरण्यासाठी मसाला बघा असं करून घ्यायचा आपल्याला इथे आपण हे थोडासा कांदा ठेवला होता बाजूला भाजीसाठी भाजीच्या रसच्यासाठी तो कांदा घेतलेला आहे परत दोन तीन लसणाची पाकळी टाकायची आल्याचे दोन तीन तुकडे टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आता आपण हा मसाला जो केलेला आहे त्यातला थोडासा आपण रस्यासाठी घेणार आहोत आता हे आपल्याला पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे रस्याची भाजी करण्यासाठी इथे आपण रस्यासाठी मसाला चांगला बारीक वाटून घेतलेला आहे मासवडीसाठी आपण पिठल्यासारखं घट्ट पिठलं करणार आहोत त्यामध्ये बघत कढई ठेवली तापायला त्यात कांदा तळलेलं तेल आहे तेच तेल वापरणार आहोत जिरे मोहरी टाकलेली आहे आता याच्यामध्ये जिरे टाकल्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत तिथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि आता हे पाणी उकळल्यानंतर आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत इथे आपलं पाणी उकळायला आलेलं आहे पाणी उकळल्यानंतर हे बघा आपण हे पीठ टाकणार आहोत आता हे पिठलं एकदम घट्ट करायचंय वडी पडेल असं घट्ट करायचंय आपल्याला अजून थोडस पीठ टाकायचंय आता हे पीठ आपण झाकण लावून ठेवणार आहे एक 5 ते 7 मिनिटं म्हणजे पीठ हे शिजून निघलं पाहिजे कच्चं नाही लागलं पाहिजे इथे आपलं पीठ वाफ देऊन झालेलं आहे आता हे पीठ आपण ताटामध्ये काढणार आहोत हे असं आपण याचा हुंडा करून घ्यायचा आहे आता हे पीठ एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून आपण ताटावरती रुमाल ठेवून असं थापून याला पातळस करून घ्यायचंय जे ते आपापल्या पद्धतीने असं थापून घेतात कोण ताटातच थापतं कोण गरम असताना थापतं आपण अशा पद्धतीने असं थापून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आता आपण ह्याला रुमालाला असं दाबून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं असं दाबून घ्यायचं आपण एवढा असं दाबून आता आपण याच्या वड्या पाडायच्या अशी वडी केलेली आहे सगळ्या वड्या आपल्याला अशा करायच्या इथे बघा आपण अशा वड्या बनवणार आहोत सगळ्या
हे बघा हा रोल आपण तयार करून घेतलेले मसाला भरलेले इथे बघा छानसे आपले रोल तयार झालेले आहे अशा प्रकारे आपले सगळे रोल तयार करून घ्यायचे इथं गाणे आजूबाजू नाही दिसत रील करतीये नुसतं उभं गाणं टाकायला इथे बघा आपण अशा प्रकारची मासवडी केलेली आहे बघा अशा प्रकारची करा तुम्ही आता आपण रस्सा करणार आहोत इथे आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत अंदाजे साधारण रस्सा करणार आहोत आपण जिरे टाकतोय आपण जिरे टाकलेलं आहे आता आपल्याला मसाला टाकायचा आहे जिरे एकदम तडतड झाल्यानंतर आता ह्या मसाल्यामध्ये तेल असतानाच आपण तिखट टाकणार आहे हळद टाकणार आहोत इथे बघा हळद टाकतोय आपण कांदा लसूण मसाला बेडगी मिरचीचं तिखट आहे हे आणि हा गरम मसाला आता आपण हे सगळा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत इथे आपलं मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण हे मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हेच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडस घट्ट आहे अजून थोडस आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडस घट्ट असं आहे त्यामुळे अजून आपण थोडस पाणी टाकणार आहोत घट्ट किंवा पातळ जसं पाहिजे तसं आपापल्या पद्धतीने आपण करू शकतो थोडस अजून पातळ पहा आपला रस्सा रस्सा झालाय आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि याच्यावर आता आपण 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवणार आहोत इथे बघा आपला रस्सा उकळून झालेला आहे छानसा असा इथे बघा आपण मासवडी थाळी बनवणार आहोत बघा असा किती छान रस्सा झालेला आहे छान पैकी घट्ट रस्सा आणि यामध्ये आता आपण मासवडी ठेवणार आहोत छान झालेली आहे तुम्ही पण करून पहा अशा टाईपची मासवडी इथे बघा मी वाटीत भाजी काढलेली आहे मासवडी ठेवलेली आहे 4 इथे कांदा ठेवलेला आहे गाजर ठेवलेला आहे आता आपण इथे भात ठेवणार आहोत बघा आपली मासवडीची थाळी कशी झालेली आहे नक्की सांगा मला इथे चपाती ठेवलेली आहे बघा आता तुम्ही ही मासवडीची थाळी तुम्ही करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा अशीच तुम्ही मासवडीची थाळी करून पहा आणि नवीन असेल तर वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघा छानशी अशीच थाळी झालेली आहे आपली